कोल्हापूरच्या जनतेनं मनी आणि मसल पॉवरला नाकारला असं विधान कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामधले शिवसेनेचे नवे खासदार संजय मंडलिक यांनी मत मांडलंय. विजयात कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेबरोबरच आपलं ठरलंय अशी भूमिका घेणारे काँग्रेस आमदार सतेज पाटील, खासदार छत्रपती संभाजीराजे आणि जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांची भूमिका महत्वाची असल्याचं मंडलिक म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आहे माझे सहकारी प्रताप नाईक यांनी. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक तब्बल 2,70,000 मतांनी विजयी झालेले आहेत. ते आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम जी 24 तासच्या वतीनं तुमचं हार्दिक अभिनंदन. नमस्कार, थँक्यू. मला सांगा, इतकं मताधिक्य तुम्हाला अपेक्षित होतं का आणि इतकं मताधिक्य मिळालं त्याच्याबद्दल काय सांगा? इतकं मताधिक्य मला उमेदवार निश्चितपणानं अपेक्षित होतं, कारण प्रचाराच्या पूर्वी एक वर्षभर सातत्यानं या मतदारसंघामध्ये फिरत असताना विद्यमान खासदारांच्याविषयी प्रचंड नाराजी होती. संपर्काचा अभाव त्यांचा होता. कुठलेही प्रश्न सुटले नाहीत, फक्त मांडले एवढी टिमकिरी वाजवत राहिले. आणि निश्चितपणे त्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग होता. येत्या 100 दिवसाचा अजेंडावरचा विषय काय असेल तुमचा? 100 दिवसासाठी अजेंडा काय सेट कराल थोडक्यात? आता 100 दिवसामध्ये सगळ्यात प्रामुख्याने येते ती म्हणजे विधानसभेची निवडणूक. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आमचं संख्याबल आहे ते अधिक कसं वाढवता येईल हा प्रयत्न पहिला राहणार आहे. त्याचबरोबर या विभागामध्ये असलेले जे विकासाचे प्रलंबित प्रश्न आहेत, आता माझ्या नशिबानं अनेक विकासाचे प्रलंबित प्रश्न आता आपोआपच व्हायला लागलेले आहेत. उदाहरणार्थ 5 वर्ष रेकॉर्डेला शिवाजी पूल, अनेक सगळ्या समस्यातनं आता तो समस्या सगळ्या बाजूला झाल्या आणि आता तो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याचा राधानगरी आणि करवीरच्या भागामध्ये असलेला धामणी प्रकल्प, याची टेंडर प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. कुठेतरी कोर्टात एखादा कॉन्ट्रॅक्ट गेला, ते काम थांबलेलं आहे. शासन त्यासाठी तोडगा काढायला तयार आहे. तो तोडगा निघाला तर तेही काम आता लगेच सुरू होणार. 6 पदरी साताऱ्यापर्यंत असलेलं रोड, याचंही टेंडर माझ्या माहितीप्रमाणे 29 तारखेपर्यंत प्रकाशित होते. आणि अशी अनेक कामं करण्याची संधी मला मिळणार आहे. आपले ठरले.